भौतिक राशींचे मापन रोजच्या जीवनात आपण वस्तू व पदार्थांचे मोजमाप करतो उदाहरणार्थ भाज्या फळ यांचे वस्तुमान दूध रॉकेल यांचे आकारमान दोन ठिकाणातील अंतर वाहनांचा वेग वस्तुमान अंतर तापमान वेळ वेग इत्यादी राशींना भौतिक राशी म्हणतात भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य व एकक यांचा वापर करतात शाळा व घर यामधील रस्त्याचे अंतर दोन किलोमीटर आहे रस्त्याची लांबी किंवा अंतर या भौतिक राशींचे परिमाण स्पष्ट करताना दोन हे अंतराचे मूल्य किलोमीटर हे अंतराचे एकक वापरले आहे यावरून केवळ परिमाणाच्या सहाय्याने रस्त्याची लांबी दोन किलोमीटर आहे हे पूर्णपणे व्यक्त होते परंतु शाळा घरापासून दोन किलोमीटर लांब आहे यावरून केवळ परिमाणाच्या सहाय्याने राशी पूर्णपणे व्यक्त होत नाही यासाठी परिमाणाबरोबर दिशा माहीत असणे गरजेचे ठरते अधिश राशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच अदिश राशी होय उदाहरणार्थ लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी इत्यादी सदिश राशी परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय उदाहरणार्थ विस्थापन वेग इत्यादी वस्तुमान पदार्थातील संचयाला वस्तुमान म्हणतात वस्तुमान ही अधिश राशी आहे म्हणून जगात कोठेही गेले तरी ते बदलत नाही वस्तुमान ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककात मोजतात दोन पारड्यांचा तराजू वापरून दोन वस्तुमानांची तुलना करता येते वजन एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात म्हणून वजन ही सदिश राशी आहे ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते पृथ्वीच्या केंद्रापासून विषुववृत्ताचे अंतर केंद्रापासून ध्रुवाच्या अंतरापेक्षा जास्त आहे म्हणून विश्ववृत्तावर पृथ्वीचे गुरुत्व बल नाईन पॉइंट सेवन एट झिरो तर ध्रुवांवर ते नाईन पॉइंट एट थ्री टू इतके आहे म्हणून हंड्रेड पाऊंड ध्रुवावरील वस्तूचे वजन विश्ववृत्तावर नाइन्टी नाईन पॉइंट सिक्स्टी फाईव्ह पॉइंट भरते